हाय फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम टू ग्लोबल वेस्ट कोस्ट किचन. नानिवत्तु इन्नोंदु होस रेसिपी हेल्दी रेसिपी जोते बर्ता इदीनि. दयविट्टु नन्न वेजिटेरियन व्यूवर्स गे क्षमे इरलि. नानिवत्तु मोट्टे जोते बर्ता इदीनि. नन्न नॉन वेजिटेरियन व्यूवर्स रिक्वेस्ट माड्ता इद्दारे एनादरू माडिद्रु कोडि सार अंत. हागागि वेजिटेरियन व्यूवर्स नोडी एंजॉय माडी. नोडी इदु नुग्गे सोप्पु तकोंडिदीनि. विटामिन आगर, विटामिन सी, कैल्शियम एनेनो इदे अंत इदरल्लि नमगे डाक्टर अल्ल नानु, सो डाक्टर गळु हेळिदन्न केळिरोदु. इदु प्रोटीन आगर. डाक्टर हत्र होद्रे मोट्टे तिन्नि अंतारे. नानु मोट्टे जोते कैल्शियम ऐड माडि निमगे ओंदु रेसिपी माड्ता इद्दीनि. ओंदु बौल टोमेटो तकोळ्ळि. नानु नाल्कु मोट्टे तकोंडिद्दीनि. ओंदु बौल कट् माडिरो टोमेटो तकोळ्ळि. ओंदु बौल अंद्रे एरडु मीडियम सैज आनियन अन्नु कट् माडि इट्कोंडिद्दीनि. ओंदु कर्बेविन सोप्पु तोळेदु इट्कोंडिद्दीनि. ओंदु एरडु मेणसिन हसि मेणसिनकायि कट् माडि इट्टिद्दीनि. ओंदु चिक् पीस् जिंजर् कट् माडि इट्कोंडिद्दीनि. शुंठि स्वल्प कोत्तंबरि सोप्पु कट् माडि इट्कोंडिद्दीनि. इदक्के ओंदु अर्ध स्पून हळदि मत्ते ओंदु अर्ध स्पून इदु सासिवे बेकागुत्ते वग्गरणेगे. अष्टु माडि इन्नु अष्टु रेडि इट्कोळ्ळि. नानु तोरिस्तीनि इदन्न हेगे माडबेकु अंत. स्वल्प एण्णे ओंदु चूरु तुप्प बेकागुत्ते. नोडि बांड्लिगे तुप्प हाकिदीनि. बांड्लि तुप्प एरडु बिसि आगिदे. इदु नुग्गे सोप्पु तोळेदु इट्कोळ्ळिरोदु. क्लीन आगि हाकि फ्राइ माडबेकु. ನೋಡಿ ನುಗ್ಗೆ ಸೊಪ್ಪು ಫ್ರೈ ಆಗಿದೆ. ಇಷ್ಟು ಫ್ರೈ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಫ್ರೈ ಮಾಡಿ ಇದನ್ನ ಒಂದು ಬೌಲ್ ಅಲ್ಲಿ ತೆಗೆದು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ. ನೋಡಿ ಇದೇ ಕಡಾಯಿಗೆ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಎಣ್ಣೆ ಹಾಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಎಣ್ಣೆ ಹಾಕೊಂಡು ಒಂಚೂರು ಸಾಸಿವೆ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ಪಟ ಅಂತ ಇದೆ. ಬೇವಿನ ಸೊಪ್ಪು ಹಾಕಿ ಈಗ ಆನಿಯನ್ ಹಾಕ್ತಿದ್ದೀನಿ. ಆನಿಯನ್ ಹಾಕಿ ಸ್ವಲ್ಪ ಫ್ರೈ ಆಗಲಿ. ಒಂದು ಅರ್ಧ ಸ್ಪೂನ್ ಹಳದಿ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈರುಳ್ಳಿ ಈ ತರ ಫ್ರೈ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಹಳದಿ ಹಾಕಿ. ಸೊ ಕಟ್ ಮಾಡಿಟ್ಟಿರುವ ಟೊಮೆಟೊ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸ್ವಲ್ಪ ಫ್ರೈ ಆಗಬೇಕು. ಟೊಮೆಟೊ, ಆನಿಯನ್, ಚಿಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಫ್ರೈ ಆಗಿದೆ. ಈಗ ಇದಕ್ಕೆ ಶುಂಠಿ ಕಟ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋದು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಶುಂಠಿ ಹಾಕಿ ಇದು ನಾಲ್ಕು ಮೊಟ್ಟೆ ಈ ಥರ ಒಡೆದು ಹಾಕಿ ರುಚಿಗೆ ತಕ್ಕಷ್ಟು ಉಪ್ಪು ಹಾಕೊಳ್ಳಿ. ಫ್ರೈಡ್ ಮಾಡಿಟ್ಕೊಂಡ ನುಗ್ಗೆ ಸೊಪ್ಪು ಹಾಕಿ ಫ್ರೈ ಮಾಡಿ ತೊಳೆದು ಕಟ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋ ಕೊತ್ತಂಬರಿ ಸೊಪ್ಪನ್ನು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ನುಗ್ಗೆ ಸೊಪ್ಪು ಮತ್ತೆ ಮೊಟ್ಟೆ ಹಾಕಿರುವ ಪಲ್ಯ ಅನ್ಬೋದು ನೀವು. ಎಗ್ ಬುರ್ಜಿ ವಿತ್
ನುಗ್ಗೆ ಸೊಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳಬಹುದು. ಇದು ನೀವು ಚಪಾತಿಯ ಜೊತೆ ತಿನ್ನಿ, ದೋಸೆ ಜೊತೆ ತಿನ್ನಿ, ಕೊಚ್ಚಕ್ಕಿ ಜೊತೆ ಗಂಜಿ ಜೊತೆ ತಿನ್ನಿ, ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಗ್ಲೋಬಲ್ ವೆಸ್ಟ್ ಕೋಸ್ಟ್ ಕಿಚನ್. ಇನ್ನೊಂದು ಹೊಸ ರೆಸಿಪಿ ಜೊತೆ ಇನ್ನೊಂದು ಎಪಿಸೋಡಲ್ಲಿ ಸಿಗೋಣ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಬಾಯ್.